नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण गटाशी जुळणारे पद या घटकातील शब्द संग्रह हा उपघटक अभ्यासणार आहोत आपल्या अवतीभोवती असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंमध्ये काही सारखेपणा शोधून आपण त्यांचे गट करीत असतो थोडक्यात या पद्धतीने आपण वस्तूंचे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करत असतो एखादी नवीन वस्तू कोणत्या वस्तू गटाशी सारखेपणा दाखवते हे शोधून त्या गटामध्ये त्या वस्तूचा समावेश आपल्याला करता येतो या उपघटकाद्वारे तुमच्या याच क्षमतेची चाचणी येथे घेतली जाते हा जो काही उपघटक आहे या उपघटकासाठी उप महत्वाच्या असणाऱ्या बाबी आता आपण येथे पाहूया या उपघटकातील प्रश्नात काही सारखेपणा असणाऱ्या वस्तू किंवा बाबी दर्शवणाऱ्या शब्दांचा गट दिलेला असतो उदाहरणार्थ भाज्या फळे त्याचबरोबर फुले व्यक्ती रंग वाहणे वारांची नावे मराठी महिने हे सुद्धा तुम्हाला येथे माहिती असणं आवश्यक आहे इंग्रजी महिने ऋतू यामध्ये मग वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर हे ऋतू सुद्धा तुम्हाला येथे माहिती असणं आवश्यक आहे बर दिशा चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे अशा प्रकारे कोणत्याही बाबीचा या गटामध्ये समावेश केलेला असतो दिलेल्या पर्यायातील एका शब्दातून या गटाशी जुळणाऱ्या वस्तूचा बोध होतो हा शब्द तुम्हाला इथे अचूक निवडायचा आहे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या टिपा आता आपण पाहूया गटातील वस्तूंमध्ये रंग रूप आकार चव वास वगैरे गुणांच्या बाबतीमध्ये सारखेपणा दिसून येतो आणि असाच गुण दर्शवणारी वस्तू पर्यायामधून तुम्हाला अचूक निवडायची आहे धन्यवाद